पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांचा मुंबई या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना कमकुवत होते का अशा प्रकारची शंका निर्माण झाली होती। परंतु शिवसेनेचे प्रवक्ते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची शनिवारी आळेफाटा या ठिकाणी झालेली सभा आणि त्या सभेला जमवलेली गर्दी किंबहुना स्वतःहून आलेले शिवसैनिक यांची गर्दी पाहता शिवसेना पक्ष भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्यात फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊ शकतो। शिवसैनिकांच्या मनामध्ये असलेली धगधग ह्या मेळाव्यामुळे आणि संजय राऊत यांच्या भाषणामुळे एक नक्कीच चांगल्या प्रकारे टॉनिक देऊन गेलेला आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये या मेळाव्याचा निश्चित फायदाही होणार आहे। काही प्रमाणामध्ये इतर पक्षांना या मेळाव्याचा फटकाही बसू शकतो। अशा प्रकारच्या मेळाव्याला गर्दी कशी होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु शिवसेनेच्या या मेळाव्याला झालेली गर्दी निश्चितच या पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या हिताची आणि फायद्याची ठरणार आहे। जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद पुन्हा मजबूत होऊ शकते। शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव आणि जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे या मंडळींनी चांगल्या प्रकारे संघटना बांधली तर शिवसेना हा पक्ष पहिल्या क्रमांकावर गेला तर नवल वाटायला नको। त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि काँग्रेस असे चार पक्ष अस्तित्वात असणार आहे आणि हे चारही पक्ष तितक्याच ताकदीने जुन्नर तालुक्यामध्ये राजकारण करू शकतात। आळेफाटेच्या मेळाव्यामध्ये अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेशही केला। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, नेताजी डोके, बाळासाहेब पाटे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे ही सगळी मंडळी पुन्हा शिवसेनेमध्ये सक्रिय झाली। नेताजी डोके यांनी 2014 तर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवलेली होती, परंतु ही सगळी मंडळी आता शिवसेनेमध्ये सक्रिय झालेली आहेत। राजकारणामध्ये काही मंडळी इकडून तिकडे उड्या मारत असतात, परंतु आळेफाट्याच्या या मेळाव्याचा शिवसेना संघटनेला आणि कार्यकर्त्यांना निश्चित चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे। भविष्यकाळामध्ये शिवसेना जुन्नर तालुक्यामध्ये मजबूत संघटना कशाप्रकारे बांधते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रामुख्याने जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस म्हणजेच आमदार अतुल वेनके आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके ह्या चौघांचा राजकीय सामना जुन्नरकरांना पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, आळेफाटा। त्याप्रमाणे उपस्थित असलेले उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे महाविकासासाठी सरकार आहे, प्रथमतः मी जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आदर घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं जाहीरपणाने अभिनंदन करतो। काळीच्या गटात आपण त्यांचं अभिनंदन करूया। त्याचं कारण आहे कसं काय साहेब मुख्यमंत्री झाले आणि कोरोनाचा कहर ज्या एकमेकांना भेटत होतं, आदरणीय मुख्यमंत्री साहेब देखील आपल्याला ऑनलाईन 2-3 वेळा भेटले, नेत्यांना भेटले, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख या सगळ्यांना भेटले, परंतु आता कोरोना काहीशा कमी होतोय आणि म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुखांनी, शिवसेना पक्ष प्रमुखांनी आदेश दिला की आता तालुक्यामध्ये आपल्या संघटनेची जी रचना आहे ती पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा। साहेब मागच्या महिन्यामध्ये आदरणीय खासदार शिवेंद्र आगरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये जिल्हा प्रमुख आणि आमदार शरददादा सोनवणे, मी स्वतः तालुका प्रमुख माऊली खंडावे, उपजिल्हा प्रमुख शरदाना चौधरी, संभाजीराजे तांबे, प्रसन्नअण्णा डोके, आम्ही सगळ्यांनी, बाबूराव पाटे सगळ्यांनी शिवसंपर्क अभियानाचा जो आदेश होता खूप चांगल्या पद्धतीने साहेब शिवसंपर्क अभियान आपण आम्हाला आदेश होते की पंचायत समिती गणामध्ये एका ठिकाणी
परंतु गर्दी होऊ नये म्हणून आम्ही पंचायत समिती गणामध्ये मिरलेकर साहेब दोन दोन गावांमध्ये ते अभियान घेतलं. खूप चांगल्या पद्धतीने त्याला देखील रिस्पॉन्स आला. आणि आनंदाची गोष्ट आहे का, ज्या काही मंडळी आपल्यापासून दूर गेले होते ते आपलेच होते, परंतु त्यांनी शिवसेना सोडायला 100% नकार दिला. त्यांचं सगळ्यांचे काही प्रमाणात कौतुक आहे. विशेषतः आदरणीय बाळासाहेब पाटे, प्रसन्नांना ढोके, बाबूभाऊ पाटे, बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.